सन्माननीय उद्योगपती वडपे भरत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय मी रवी आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ असे उद्योगपती भरत पाटील यांचा शुभ सन्मान करावा दुसऱ्या फेरीला सुरुवात मैदानामध्ये झालेली आहे आणि पहिलाच बॉलवर साहिल ज्युनियरचा आक्रमण बॉल सर निघून जातोय चौकार माननीय भरतजी पाटील उद्योगपती वडपे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आलं गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू आफ्टर लंच वन्स अगेन पुन्हा सर्वांचं उपसरपंच चषक दोन हजार चोवीस मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय आणखी एक मोठा फटका दमदार हिट बॉल सीमा पार साहिल ऑन फायर षटकार अफलातून खेळ आता सुरू केल्या पहिल्याच ओव्हर मध्ये पहिल्या बॉल पासून आक्रमणाला सुरुवात करतोय पहिल्या सामन्यामध्ये जिथून डाव सोडला होता तिथून आता इथे करत असताना असं म्हणायला हरकत नाही फुल टॉस आहे इथे देखील खूप चांगल्या रन्स मिळतील लॉंग लेग ला बॉल निघून जातोय वन बाउन ओव्हर द लाईन चार धावांसाठी चौकार आलाय आणि मला वाटतं रेफर केलेला आहे रिव्ह्यू घेतलेला आहे बीमर साठी इट्स नो बॉल वन प्लस फोर पाच जावा इथे जोडल्या जातील चांगला पाच धावांच्या सैन्य संघाची डाऊसंख्या आता पुढे सरकत असताना तुम्ही पाहता दाव फलकावरती पंधरा वर दाव फलक जाऊन पोहचते जबरदस्त खेस सुरू आणि या पुढचा बॉल आता हिट पुन्हा संदीपल फलंदाजाकडे आणखी एखादा मोठा फटका येणार का लॉफ केला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड साईल ज्युनियर ऑन फायर ही प्ले तुमच्या समोर का टायमिंग आहे साहिल कडे आणि जेव्हा साहिल बॅटिंग करतो ना तेव्हा असं वाटतं की जगातील सर्वात सोपी गोष्ट फलंदाजी करण आहे ज्या पद्धतीने लिहिलं या तो बॉल बाउंड्री लाईनच्या माहेर मारतोय पहिल्या षटकाचा खेळ सुरू आणि एकवीस जावा पहिल्या तीन बॉलवर या ठिकाणी एकवीस जावा घेतलेत हाय स्कोरिंग हा सामना होईल आता यात शंकाच नाहीये दुसऱ्या फेरीतील पहिला सामना टॉस जिंकला श्रावणस्फोट भोकरीनं पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला मात्र आता तो निर्णय योग्य नाहीये असंच म्हणूया आपण ज्या पद्धतीने समोर तुटून पडल्यास साईल ट्वेंटी वन एकवीसंघाची धाव संख्या यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल सरस्वती खालिंगच्या विरोधात धनेश इलेवन कुकसे या दोन संघांदरम्यान यावेळेला हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा फटका लाँगॉलला बॉल ट्रॅव्हल होतोय एकच जावी ते मिळाली स्कोर एका दावीने पुढे सरकत असताना धाव फलकावरती बावीस जावा इथे चांगल्या लेंथ वर हा चेंडू लेंथ वर टाकण्याचा प्रयत्न एका दावीने स्कोर पुढे सरकत असताना बावीस या आकड्यावर धाव फलक जाऊन पोहोचतोय ट्वेंटी टू रन्स एम एस चिंचवली आयोजित उपसरपंच चषक दोन हजार तेवीस ही स्पर्धा तुम्ही पाहताय दोन हजार चोवीस खरं तर सुरू आहे आणि या पर्वातील सन्मान गिरीशदा पाटील यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यॉर्कर लेन इथे चांगला बॉल पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर निलेश पहिल्या सामन्यामध्ये सामना वीर राहिला होता चांगली गोलंदाजी त्याने केली होती मात्र या ओव्हर मध्ये थोडासा महाग डॅटरलाय थोडासा नाही तर भरपूर महाग डॅटरलाय कारण डावसंख्या बावीस दहावा धाव फलकावरती आणि अजूनही पहिलं षटक बाकी आहे शेवटचा एक बॉल यावेळेला पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता जोरदार अपील त्या ठिकाणी झाली आहे आणि अखेर आपण पाहतोय पहिल्या षटकाचा केस संपला आणि एंड ऑफ दी पॉवर प्ले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत विदाउट लॉस ट्वेंटी टू रन्स दुपारच्या सत्रामध्ये चांगल्या रन्स या मैदानावर येतात काल देखील आपण बघितलं आणि आजही ते चित्र आता मैदानामध्ये आपल्या डो डोळ्यासमोर कारण या अगोदरचा सामना बावन्न धावा अगदी सहजगत्या चेस केल्या ज्यानुमार वाहोलीनं आतकोलीच्या विरोधात सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज रोहितचा वापर करण्यात येतोय श्रावण स्पोर्ट बोगरीचा पण विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती चारही गोलंदाजांनी खूप चांगले टेम्परामेंट दाखवलं होतं कंट्रोल दाखवलं होतं हो या वेळेला फक्त स्टीअर केल्या दिशा दिली आहे व्हाट शॉट मिनिमम एफर्टर मॅक्सिमम रिझल्ट नजाकत पाहायला मिळाली कलात्मक क्रिकेटचा आविष्कार सदाबहार चौकार <laughs> फक्त आणि फक्त आपण पाहतोय या ठिकाणी दिशा देण्याचं काम केलं चेडूला कॅप मध्ये पाठवलं आणि चौकार प्राप्त केला गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय पहिलाच बॉल वर चौकार आल्यानंतर कम करण्याचा प्रयत्न इथून केला जाणार का यावेळेला आपण पाहतो ये बॉलला येऊ दिलं बॅकफुटला जात असताना फक्त टर्न केला स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेगला बॉलच्या बेरिट वर सध्या साहिल क्रिकेट खेळतोय जबाबदारी घेऊन बॅटिंग करत असताना सिंगलला स्कोर पुढे सरकतोय सत्तावीसावा फलकावरती तुम्ही पाहतायत ट्वेंटी सेवन रन्स हो यावेळेचा हा चेंडू हवेमध्ये आहे इन्फिल्डच्या डोक्यावरून बॉल येतोय कवसला थांबणार नाहीये जाईल सर सीमा पार आणि पंचांचा नो बॉलचा देखील इशारा येतोय वन प्लस फोर पाच जावा इथे मिळतील केल्या जात आहेत पाच धावनी स्कोअर आता पुढे सरकत असताना फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता वेगवान पाहायला मिळाला रोहितच्या माध्यमातून डॉट येतोय इकॉनॉमिकल गोलंदाजी रोहित या अगोदर केली होती म्हणजे त्याचा आता मी म्हणेल या विकेटवर गोलंदाजी करण्याचा जो अनुभव आहे तो चांगला आहे मात्र सध्या त्याने चुकीच्या बॉल न सुरुवात केली पुन्हा बॅक केलंय पूर्ण लांबीचा बॉल फुलर लेंथ एक जावी ती मिळाली स्कोर एका दाबीने पुढे सरकत असताना धावफलका वरती पाहतोय तेहतीस जावा तुम्हाला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती जसजी डोलेच्या विरोधात श्रावण स्पोर्ट भोकरी या दोन संघादरम्यान दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना तुम्ही पाहतायत आज कोणता संघ सुपर मध्ये दाखल होणार काल जय गणेश वाफले बी संघाने बाजी मारली सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा खेळ त्यांनी खेलाडी आता सध्याच्या कडीला क्लासिकल क्रिकेटला सुरुवात केली साहिल ज्युनियरनं क्लासिकल फटकेबाजी मैदानामध्ये सुरू आहे गुडशॉट शॉट तो रूम त्या ठिकाणी क्रिएट करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कटचा नजराना ना पाहायला मिळाला चौकार प्राप्त केला चौफेर बाजूने फटकेबाजी हो या वेळेला बॉलला येऊ दिलं हँड फक्त डिफेन्स करण्यात आलं सिंगल त्या ठिकाणी मिळेल आणि सिंगल स्कोर पुढे सरकत असताना दाऊ फलकावरती जाऊन पोहचलय सदोतीस अडोतीस या आकड्यावर जाऊन फोचले थर्टी एट विदाऊट लॉस नऊ चेंडू मध्ये एकतीस वर्ष सध्या बॅटिंग करतोय दोन षटकांचा खेळ संपलाय पहिला अर्धशतक या स्पर्धेतील आपल्याला बघायला मिळेल का ज्या प्लोन न बॅटिंग सुरू आहे आणि असं वाटतंय की साहिल अर्ध शतकाला गवस् निघालतोय ऐकूया आपण काव्या साऊंडला पुन्हा एकदा इनिंग्स ब्रेक मध्ये खर तर टॉस केला जाणार आहे त्याच्यामुळे आता संधी मिळाली आपल्याकडे तर थोडस संगीत ऐकूया तुम्ही पाहू शकता काव्या साऊंड डीजे चेत ऑल ओकेशन सर्व वेडिंग पार्टीज हल्दी सेरेमनी एंगेजमेंट सर्व ठिकाणी ऑर्डर स्वीकारल्या जातील अनंत अलवई हा तुम्ही फ्लेक्स पाहतायत त्यानंतर काव्या साऊंड डी जे चेत यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता योग्य दरात तुम्हाला चांगली सेवा मिळेल दरम्यान एडी गाडी पाहुण्यांचं शुभ आगमन झालेलं आहे वेलकम सुस्वागतम 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 आणि पाहुण्यांचा या प्रसंगी आपण पाहतोय एक चांगला संगीती जय श्रीराम जय श्रीराम या ठिकाणी वाजवण्यात आला नाही या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित पद्मजी पाटील साहेबांचा आपण करूया उपसरपंच चषक चा दोन हजार चोवीस मध्ये मनस्वी हार्दिक स्वागत त्याचबरोबर अविनाश पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे तो या खराब चेंडू होता भिरकावून दिला बोलला लॉंगलेक लेगच्या बाहेर सहा धावा षटकार चटकार आणि धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती सेहेचाळीस फोर्टी सिक्स रन्स विदाउट लॉस एकोणचाळीस वर बॅटिंग करतोय साहिल ज्युनियर अकरा चेंडूंचा सामना करत असताना असं वाटतंय की उपसरपंच चषकातील पहिलं अर्धशतक साहिल इथे झळकावणार का हा प्रश्न आता इथे उपस्थित सर्व प्रेक्षकांना निर्माण झालाय आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळेलच मात्र पलटवार प्रथमेश करणार का हाही येत इथून क्वेश्चन मार्क इथे संधी आहे विकेटची संधी असेल लॉन्ग लॉगॉलचा फील्ड डाऊन दी बॉल आणि अखेर प्रथमेशने केला पलटवार विकेट मिळालीय प्रथमेशला ला फलंदा साहिलबाद विस्फोटक खेळीचा सा अंत कमॉन डीजे अखेर साहिल ज्युनियर या ठिकाणी बाद होतो एकोणचाळीस धावांची तुफानी इनिंग ज्याने साकारली बाद अगोदर मैदानामध्ये होतोय वन ऑफ द षटकाचा केस सुरू आणि संघाची धावसंख्या सध्याच्या गडीला तुम्ही पाहता सेहेचाळीस इथून आता पुन्हा पलटवार करण्याची जी संधी निर्माण झाली आहे ती संधी स्वीकारणार का पुन्हा मोमेंटम आपल्या बाजूने जो प्राप्त झालाय तो पुन्हा आपल्या बाजूने शिफ्ट करणार का नक्कीच हा प्रश्न आता इथे निर्माण जरूर झाल्या त्याचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात मिळेल हा चेंडू यावेळेला घरंगळत जातोय सर विकेट कडे डॉट बॉल आलाय चांगली लाईन पाहायला मिळाली वाइड यॉर्कर नो हा शेडू या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय शरीरापासून दुरून खेळण्याचा प्रयत्न आणि बघा एका एक स्मशान शांतता मैदानामध्ये आपण पाहतोय जेव्हा साहिल बॅटिंग करत होता तेव्हा टाळ्यांचा कडकडाट आपल्याला ऐकायला मिळाला मात्र आता पुन्हा प्रथमेश साठी टाळ बसतात म्हणून क्रिकेटमध्ये बघा कधीच एक संघ हॉट फेवरेट नसतो कधी सामना दुसऱ्या संघाच्या बाजूने झुकेल हे सांगणं कठीण असतं हा चेंडू यावेळेला ऑप्शनच्या बाहेर इथे मात्र खराब लाईन पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा धाव इथे मिळेल अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ आणि धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकत असताना एका धावीच्या सहाय्यानं सत्तेचाळीस ह्या आकड्यावर फलक जाऊन पोहोचतोय सिरताज पहिले दोन चेंडू फेस करत असताना भरपूर स्ट्रगल करताना दिसला संघर्ष करताना दिसला प्रथमेशच्या विरोधात मात्र त्याच्याकडे क्षमता आहे तोही कधीही पलटवार करू शकतो ती क्षमता त्याच्यामध्ये भरली आहे प्रत्येकी चार षटकांचा सामना आणि बरोबर काल आपण सर्व सामने चार चार षटकांचे कंप्लीट केले याच कारण पीटीसी मधील ही संघ खेळले त्या सर्वांनी खूप चांगली साथ दिली खूप चांगल्या वेळेचं नियोजन केलं आणि महत्वाचं म्हणजे आमच्या ऑर्गनायझर्स आपण पाहतोय संपूर्ण एम एस चिंचवली टीम आज या स्पर्धेमध्ये सर्व खेळाडू जे खेळताना आपण पाहतोय ते सर्व खेळाडू मेहनत घेताना दिसलेत आणखी एक बॉल वन बॉ डॉट अजून एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि बघा सर फलंदाजांना मुभा आहे का रिवीव ची फक्त पंच रिव्ह्यू घेऊ शकतात येस पंचांनी घेतलेला आहे शानु कुरुशी सरांनी घेतलेला आहे मला वाटतं तिसऱ्यांदा या डावामध्ये इट्स नो बॉल आणि या ठिकाणी एक्स्ट्राची दहावी का जोडली जाईल स्कोअर एखादा विने पुढे सरकत असताना आपण पाहतोय अठ्ठेचाळीस दवादा फलकावरती पुन्हा हिट मिळाल्या हो हो हा चेंडू या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांचा नो बॉल चा इशारा आलाय खरा गोलंदाजीला आत। आता सुरुवात काही चेंडू चांगल्या टप्प्यावर आता लाईन वर हाताळले फ्रो हिट आता पुन्हा असेल संख्या दाव, दाव फलकावरती पुढे सरकत असताना पन्नास वर पन्नास चा आकडा या ठिकाणी गाठलेला आहे आणि टाळ्यांचा आवाज ऐकतायत अवघात तिसरा षटक सुरू आणि पन्नास धाबा या दाव फलक्यावरती जोडल्या जातात फ्री हिट असेल मला वाटतं गोलंदाज इथे गोलंदाजी करू शकणार नाहीये कारण दोन बीमर त्यांना या षटकामध्ये हाताळलेत त्याच्यामुळे आता हा जो बाकी चेंडू राहिलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी नवीन गोलंदाजाचा वापर करावा लागेल फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल स्ट्रायकिंग इनला बॅटर आपण पाहतोय फैजान फैजानच्या बॅट मधून एक चौकार पाहायला मिळालाय भरपूर डॉट चेंडू फैजानी खेळला मात्र आता इथून फ्री हिट बॉलवर एक मुक्त फटका साकारणार का जो दबाव त्याच्यावर बनलाय तो स्वतःचा दबाव कमी करणार का चांगला बॉल जबरदस्त चेंडू हाताळलाय आणि याचबरोबर तीन षटकांचा संपन्न उर्वरित आता शेवटचे सहा चेंडू शिल्लक आणि इथून मी म्हणेल आणखी जर दहा ते बारा दबाव आल्या तर प्रतिस्पर्धी संघ अर्थातच श्रावणस्फोट भोकरीवर भरपूर दबाव येऊ शकतो सायकोलॉजिकली ते प्रेशराइज होऊ शकतात मात्र इथून आता कमीत कमी धावसंख्येचं षटक हाताळावं लागेल पुन्हा पलट वार करण्यासाठी श्रावणस्फोट भोकरीला क्षमता आहे बोकरीचा विचार केला तर बॉलिंग लाईन अप खूप स्ट्रॉंग आहे मात्र आज भरपूर साऱ्या चुका झाल्या पहिल्या ओव्हरमध्ये निलेश बावीस धावा खर्च रोहित सोळा धावा खर्च आणि प्रथमेशच्या ह्या ओव्हरमध्ये बारा धावा खर्च झाल्या प्रथमेशन खूप चांगला बॅक केला होता मात्र शेवटला दोन बिमर न हाताळले चला नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचं आहे सरस्वती स्पोट खालिंगच्या विरोधात धनेश इलेवन कुकसे दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहा पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरेश चा वापर करण्यात येतोय दुसऱ्या फेरी तिला पहिला सामना पण पाहतो आता जय हनुमान वाहुली आणि अतकोली मधील विजेता संघ अर्थातच वाहुली संघाला आता बाय असेल एक मॅच ऍडव्हान्ट्स मध्ये त्यांना विन दिलेली आहे ते डायरेक्टली आता तिसऱ्या फेरीमध्ये दिसतील आणि चालू सामन्यातील जो संघ जिंकेल त्यांनाही एक सामना ऍडव्हान्स आहे क्या बात आहे तेही आता जो जिंकेल तो आजच्या दिवसातील अंतिम लढतीमध्ये दिसेल यावेळेला चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतो स्ट्रेट ऑनला फिल्डर उपस्थित आहे स्ट्रेटिश लॉंगॉनला उभा होतो आणि त्याच्याच कडे बॉल्स गेला सिंगल त्या ठिकाणी जोडले गेले आणि धाव एका दहावीच्या मदतीने पुढे सरकत असताना सन्ना या आकड्यावरती जाऊन पोहोचतात दाव फलक क्रिकेट चिंचवली गावाचा मान वाढवणारी स्पर्धा तुम्ही पाहतात यावेळेला आपण पाहतोय शरीरावरती येणारा बॉल जागेवरून कवसला खेळण्याचा प्रयत्न कुठल्या प्रकारचा फुटवर्क तिथे दिसलं नाही पद लालित्य दिसलं नव्हतं आणि त्याच्याचमुळं हा स्ट्रोक प्रॉपरली ज्या दिशेनं खेळायचा होता त्या दिशेनं खेळता आला नाही पाहूया आपण रिप्ले मध्ये मला वाटतं जागेवरूनच जा कट करण्याचा प्रयत्न केला होता स्कोर एका दावेने पुढे सरकत असताना राऊ फावरती आपण पाहतोय बावन्न ह्या आकड्यावर दावा जाऊन पोहोचल्यात स्पोर्ट्स स्पर्धा लाइव्हर करता फक्त टाइप करा उपसरपंच चषक दोन हजार चोवीस आणि घर बसल्या या स्पर्धेचा तुम्ही आनंद घ्या हरेश पुन्हा सज्ज होतोय हरिशचा हा बॉल हुक करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झाला नाहीये सिरताज मैदान सोडावं लागेल विकेटच पतन सिरताज तर जस त्याच नाव आहे पेपर वरती तसा खेळ मात्र आज त्याला साकारता आला नाहीये पहिल्या सामन्यामध्ये तो स्वस्त मध्ये योगदान फक्त आणि फक्त दोन धावांचं योगदान त्याने दिलं बाद होण्यापूर्वी पाच चेंडूंचा सामना करत असताना यावेळेला चांगला फटका ऑन द ड्राइव्ह केले डीप मध्ये कवसला बॉल येतोय एक धावी ते पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन धावा इथे पूर्ण झाल्यात का अपील तर झाली आहे जोरदार आता रन आउट साठी मात्र बॅटर सहज गत्या दोन धावा पूर्ण करताना दिसल्या दोन धावा निश्चित पुढे जाऊन पोहोचतोय आपण पाहतोय धाव फलकावरती सोहेल मला वाटतं बॅटर आहे दोन धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे चोपन्न या आकड्यावर धाव फलक जाऊन पोहोचतोय दुसरी धाव सहज गत्या पूर्ण केली हरेश चांगली गोलंदाजी करत असताना अंतिम षटकामध्ये हो खूप चांगल्या वरती लगाम लावण्याचा प्रयत्न त्याने केला सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ कर्णधार आणि धनेश इलेवन कुकसे संघ कर्णधार आपण टॉस यावं हरीश पुन्हा सज्ज होतो राईट विकेट सोहेलसाठी हा बॉल स्वेअर मारा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा दावी ते मिळेल मला वाटतं शानू संघामध्ये नाहीये कारण शानून ना पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळ केला होता अजूनही बॅटिंग करण्यासाठी आला नाही कदाचित तो संघामध्ये नसावा तर दावे निश्चित संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले पंचावन्न यावेळेला हा फटका आपण पाहतोय पुन्हा एकदा लॉन्ग ऑफला बॉल ट्रॅव्हल होतो एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न खराब पाहायला मिळाला खरा आणि त्याचा फायदा सोहेल उचलत असताना संघाची सरकली आहे सोहेल खर पूर्ण झलक साहिल ची पाहायला मिळाली सोहेल मध्ये मात्र तसे फटके आले नाहीयेत अजूनपर्यंत कट भाऊ आहेत साहिल आणि सोहेल धावसंख्या दोन ने पुढे सरकत असताना आपण पाहतोय सत्तावन्न फिफ्टी सेवन रन्स पहिल्या डावमध्ये चांगला स्कोर आता उभा केलाय कुठेतरी आता भोकरी संघावरती मानसिक दडपण टाकण्याचा प्रयत्न करत आहेत इथे मात्र आता फलंदाज दुसरी धाव पूर्ण करू शकणार नाही फलंदाज शेवटच्या बॉलवर धावबाद झाला आणि अखेर आपण पाहतोय चार षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या अठ्ठावन्न एकोणसठ चे लक्ष सामना जिंकण्यासाठी आपण जाणार आहोत पतपत पाटील पाटील देखील सोबत जोडले जात आहेत नाणेबेगीचा कौल करण्यात येतोय दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेले धनेश धनेशन कुक्सेच्या विरोधात सरस्वती स्पोर्ट खालिंग आणि जेव्हा जेव्हा आपण टॉस बॉक्स मध्ये येतो तेव्हा तेव्हा सॅल्यूट यू सोल्जर्स खऱ्या अर्थानं शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न केला एक छोटासा प्रयत्न गिरीशदादा पाटील यांनी ठाणे कौल करण्यात येतोय आपण पाहतो टॉस या ठिकाणी केला के जाईल उपसरपंच कॉल होता आणि उपसरपंचच आलेला आहे टॉस या ठिकाणी आपण डिसिजन या ठिकाणी घेणार आहोत कारण प्रेम सामना सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये काय निर्णय घेशील थँक्यू सो मच खूप so साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना आपण देऊया तर टॉस या ठिकाणी जिंकल्या टीम धनेश इलेवन कुकसेन आणि पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारला बॅटिंगसाठी साठी इन्व्हाइट केले सरस्वती स्पोर्ट खालिंग ला वळूया आपण पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅच दिशेनं योगेश पाटीलकडे थँक्यू सो मच so धन्यवाद समीर ठाकरे जर दुसऱ्या इनिंगला सुरू होण्या अगोदर काही सन्मान आहे ते आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी संपन्न आपण करीत आहोत तर पाहू शकाल या ठिकाणी चिंचोलीचे ज्येष्ठ समाजसेवक पद्मनजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत त्यांना आपण स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया मी रवी सांबरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पद्मनजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे माध्यमातून घडलेले आहेत पद्मनजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय रवी सांबरे यांच्या शुभ सन्मान आपण संपन्न करीत आहोत त्यानंतर युवा उद्योजक सरमाने अविनाशजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत आपण अविनाशजी पाटील यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत मी पुन्हा एकदा रवी सांबरे आपल्यास विनंती करतो की आपल्या शिवा असते अविनाश पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे आणि याला त्या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल आणि एम एस संघाच्या वतीनं या अर्जकांवरती राहील याच अपेक्षा तुमच्याकडून मी बाळगतोय तर पहिल्या डावाचा खेळ इथं मात्र संपन्न झालेला आहे पहिल्या डाबाच्या अखेरीस एकूण अठ्ठावन्न धाबा तिथे मात्र या ठिकाणी जोडल्या गेल्या आणि एकोणसाठ धाबा इथे मात्र पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहे निलेश कथोरी आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल रोहित आणि या षटकाला सुरुवात करतो या साहिल ज्युनियर चांगली बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये साहिल न तिथे मात्र पेश केली तब्बल एकोणचाळीस धाबा त्याच्या बाटपासून आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच इनिंग मध्ये अठ्ठावन्न धावसंख्येपर्यंत मजल मारली पहिल्या इनिंग मध्ये एच स्पोर्ट ढोले संघानं आणि त्या धाबांचा पाठलाग इथे मात्र कचेरी दिने केला जाईल पाहूया पहिला चेंडू पाहू शकाल कमरच्या दिशेने मात्र ड्राय करण्याचा प्रयत्न परंतु चांगली फिल्डिंग तिथे मात्र आपल्याला सतीश कडून पाहायला मिळाली एकदा पहिल्या चेंडूवरती पूर्ण केली निलेश ने आपल्या संघाचं वैयक्तिक खातं त्याने उघडलं आणि हा षटक फार महत्वाचा असेल दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून जर या पॉवर प्ले षटकामध्ये जर चांगला धाबा इथे मात्र जर जोडल्या गेल्या तर मात्र या धाबांचा पाठलाग होऊ शकतो तोच प्रयत्न आणि त्याच उद्दिष्टानं हे दोन सलामीवीर बॅटर आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आणि य हे सातत्यानं आपण साहिलच्या माध्यमातून पाहत आलेलो आहोत एकाच अक्षरमध्ये मध्ये तो फास्टर चेंडूची हाताली करत असतो आणि त्याच अक्षरमध्ये मध्ये स्लो रन सुद्धा मात्र चेंडूची हाताली तो करत असतो आणि य त्यापैकी हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला पंचाचा बाईचा इशारा अवंतर धाव तिथे मात्र पाहायला मिळाली आणि अवंतर धावणे संख्येची धावसंख्या दोन्ही आकड्यावरती जाताना पाहायला मिळाली राउंड द विकेट मार्गस्थ पुन्हा सुद्धा पाहू शकल फुल लेंथ अगदी ब्लॉक फुलमध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडू व बागची कडा घेतल्यानंतर शॉर्ट फायनलकडे निघून गेला एकदा तिथे मात्र पूर्ण केली आणि जसे जसे सिंगल डबल धावा येतील तसं मात्र या ठिकाणी काही नुकसान जास्त होणार नाहीये एक दिवस डोळे संघाला ते पूर्णपणे माहीत आहे साईल आणि त्याच अनुषंगानं दोन फिल्डर तुम्ही पाहू शकाल डीपमध्ये त्याने तैनात केलेले आहेत एक मिड विकेट रिझर्व्ह मध्ये आहे तर दुसरा वाईडिश लॉंगपकडे खराब चेंडू नो लुक शॉट व्हॉट अ ग्रेट शॉट चेंडू मात्र निघून जातोय बाकपर स्क्वेअर लेगच्या च्या दिशेनं चार तास साडी चौकार काय जबरदस्त टायमिंग पाहिलं आपण आणि य जेव्हा त्याने फटका रोहितनं हा मिडलिंग केला त्यावेळी या फटक्याकडे त्यांनी सुद्धा पाहिलं नाही की त्याला नक्कीच कॉन्फिडन्स होतं की, की चेंडू व सीमेरिशीच्या बाहेर निघून जाईल आणि य निघून गेला चार धामांसाठी पहिली बाउंड्रीज पाहिली आपण श्रावणस्फोट भुकरी संघाच्या इनिंगमध्ये मध्ये नाही एकदा मात्र स्लोअर वन हे तुम्हाला सातत्यानं घडताना पाहायला मिळेल साहिलच्या माध्यमातनं साहिलवरती या प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळणं एवढा इझिली नाहीये आणि ते मात्र नक्कीच त्याचं उदाहरण तो देत असताना या षटकामध्ये आणि त्याच मध्ये भिवंडी तालुक्यात नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहत असतो ओपन कॅटेगरीच्या त्या स्पर्धेमध्ये साहिलला आपण खेळताना पाहला पाहत असतो परंतु आज आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी सुंदर चेंडूची हाताळणी बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी शंभर चेंडू मात्र इथे हाताला आणि एक सफल षटकाची समाप्ती त्याला विकेट्स प्राप्त करता आली नाही परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली फक्त त्यांनी आपल्या एका षटकाच्या कोठ्यामध्ये धाबा खर्च केल्या सात एकोणसाठ धाबांचा पाठलाग करत असताना आता मात्र श्रावण संघाला येणारे चेंडू आणि विजयासाठी आता मात्र बावन्न धाबांची गरज असेल यानंतर आपण दुसऱ्या फेरीतीला दुसरा सामना पाहणार आहोत सरस्वती स्फोट खालिंग विरुद्ध धनेशीलवन कुकसे नाणेपैकी नुकतीच इथे संपन्न झाली धनशिन कुक्षनपैकी कौल प्राप्त केल्यानंतर प्रथम फिल्डिंग निर्णय स्वीकारला परंतु या ठिकाणी आता वेग वाढवावा लागेल जर तुम्ही अशा अनुषंगाने धाबा इथे जोडत राहिले तर मात्र लक्षापर्यंत पोहोचू शकणार नाही अठरा चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि अठरा चेंडू मध्ये अजूनही बावन्न धाबा इथून जोडायचे आहेत सात धाबा धापलक्यावरती लागल्या गेल्या दुसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज कैप काही कारणास्तव व शाणू त्या दुसऱ्या सामन्यामध्ये उपस्थित नाही आणि त्याचमुळे कैपला आता मात्र दुसऱ्या षटकाची जबाबदारी सगळ्या सोपवली ती जबाबदारी पाहूया कशा रिती तो पार तर आपण खेळायला सुरुवात करूया जास्त वेळ आपण घेऊ नका यानंतर सुद्धा अजून तीन सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत कैप लेप्टॉम ऑर्धा विकेट न मारा करेल वडपे विलेश एंड पहिला चेंडू पाहू शकाल शरीराचा वेध घेणारा चेंडू तिथे आपण पाहिला आणि त्याचवेळी पंचांचा ते ते पुरुना पुरुना या ठिकाणी बॅटकेटचा इशारा मात्र आपल्यापर्यंत पोहोचतोय बाटला स्पर्श झाल्यानंतर ती धाव या ठिकाणी निलेशन पूर्ण केली धाव फटक्यावरती आठ धावा तिथे मात्र जोडल्या गेल्या थोडस शांतमय वातावरण दुपारचा सत्र आहे पूर्णपणे या सूर्यदेवता या स्पर्धेवरती प्रसन्न आहे परंतु व मैदानाच्या आतमध्ये थोडीशी शांतता पाहायला मिळाली कारण ज्या फटक्यांची आवश्यकता आहे श्रावण बोकुरी संघाला ते फटके मात्र पाहायला मिळत नाही याचं कारण अचूक टप्प्यावरती आणि अचूक लाईन वरती गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला होऊन मिळते करायचा प्रयत्न परंतु चेंडू सरळ एस डोक्यावरून निघून गेला आणि त्याच एक योग्य देण्यात पाहू शकाल सातत्यानं कौतुक करतो या अनुषंगाने त्यांनी आज त्या पूर्ण स्पर्धेमध्ये कार्य के केलं जबरदस्त गोलंदाजी ॲक्शन आपण पाहू शकाल खोलवट टप्प्याचा चेंडू कोडू काढण्याचा प्रयत्न शॉर्टेज टाकावरला फिल्डर तैनात आहेत आणि चांगले स्टॉपिंग तिथे मात्र पाहायला मिळाली एकच धाव एक मात्र चौकार रोहितच्या पाहिला तो चेंडू खराब होता फिल्टो असा त्याच्यावरती तो चौकार लगावला नंतर जेव्हा जेव्हा चेंडू नक्कीच खेळपट्टीवरती गोलंदाजाने लँडिंग केली तेव्हा तेव्हा मात्र फलंदाज थोडीशी आपण तास पडताना पाहिले परंतु कुणीतरी फलंदाजाला आता मात्र गेर चेंज करावा लागतील प्रयत्न करतायत परंतु त्यांना यश मिळत नाहीये वाडीश ऑफला मात्र चांगली फिल्डिंग ज्यानुषंगाने फिल्डिंग सजवलेली आहे ढो त्या अनुषंगाने गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते ऑन साईडला लाँगलेग कडे डीप मध्ये मिडविकेट आहे त्यानंतर तुम्ही लॉंग लाँग वरती फिल्डर पाहू शकाल आणि ऑफ साईडचा विचार जर केला तर डीप ऑफ आहे आणि त्यानंतर फुलचा फडका एलिव्हेशन खूप छान होतं परंतु सीमारेच्या ओलांडता आली नाहीये डीप लाईट डीप मध्ये झेल आणि समाप्त होतोय रोहितचा खेळ पहिला धक्का लागत असताना श्रावण स्फोट भोकरी संघाला बात तर रोहित बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज नरेश गोरे आलाय नरेशने मात्र पहिल्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली होती स्ट्रोक सुद्धा त्याच्याच बाटमधून आपण पाहिला होता परंतु आता मात्र हालात थोडेसे वेगळे आहेत कारण लक्ष खूप मोठा त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि त्या लक्षपर्यंत पोहोचायचं असेल तर मात्र या ठिकाणी य नरेशला मात्र चांगला खेळ करावा लागेल परंतु गोलंदाजी या जबरदस्त भन्नाट वेग कैबच्या वतीने आपण पाहिला आणि एक सफल षटकाची समाप्ती कैबच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली फक्त त्यांनी आपल्या स्पेलमध्ये य धाबा त्यांनी खर्च केल्या तीन आणि एक गडी त्यांनी बाद केला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर फक्त दहा धाबा धापालकांवरती पाहायला मिळतात एकोणसाठ धाबांचा पाठलाग करत असताना श्रावणस्फ बोकरी संघ खूपच पिछाडीवरती आहे दोन षटक बाकी आहे बारा के केलेणं बाकी आहे आणि विजयासाठी अजूनही एकोणपन्नास धापांची आवश्यकता आहे भरतजी पाटील वडपेगावचे उद्योजक त्याचप्रमाणे या चिंचोली गावचे ज्येष्ठ वरिष्ठ समाजसेवक पद्मनजी पाटील त्यांच्या त्यांच्यासमेवत तुम्ही अविनाश पाटील यांना पाहू शकाल ही स्पर्धा मात्र एन्जॉय करतायत आणि आमचे प्रेक्षकसुद्धा मात्र थोडीशी बोरिंग झालेले आहेत कारण प्रेक्षकांना काय हवं असतं तर मात्र या ठिकाणी एक रफ मॅच मोठ्या फडक्याची त्यांना मात्र अतुरता असते आणि या ते मोठे फडके पाहायला भलत नाही आहे कदाचित या षटकापासून ती सुरुवात नक्कीच निलेश कतुरेच्या वतीने पाहायला मिळेल की नरेश गोरले इथून मात्र आपल्या मोठ्या फटक्यांच्या खिलीला मात्र सुरुवात करेल सतीश तिसऱ्या षटकासाठी पहिल्या चेंडूला मात्र दिली पूल केलाय गॅप खूप मोठा आहे अरे चेंडू मात्र निघून जातोय बाउंड्री लाईनच्या जा बाहेर चार दाबांसाठी सौकार निलेश कथुरेच्या के माध्यमातून केला जातोय चौकारनं स्वागत केलं सतीचं आता मात्र समोरच्या दिशेने सरळ ऑफ ऑफ लाँग लॉंगपला प्ले आहेत परंतु त्याचं काही नुकसान होणार नाही त्याच्या चेंडू डोक्यावरून मात्र पायतोय सलगचा हा दुसरा चौकार निलेश कथुरे इज ऑन फायर सलग दोन आपण ऑफ ला पाहू शकल प्रयत्न तिथे करण्यात आले परंतु त्यांना त्यापदी यश विलाय चेंज ऑफ पेस वेरिएशन करण्याचा प्रयत्न लेंथ ओळखली आणि चेंडूला पाठवलाय बाकपड स्क्वेअर लेग लाँग लेगच्या बाहेर सहा षटकार सुंदर फलंदाजी आणि ज्या फटक्यांची आवश्यकता आहे ज्या धाबांचा वेग इथे मात्र लगेच वाढवणं गरजेचं होतं तो कार्य आता मात्र निलेश कतोरेच्या वतीने आपण पाहतोय पहिल्या तीन चेंडूचा मात्र या ठिकाणी सामना केला सतीशच्या विरोधात आणि तीन चेंडूवरती तीनही चेंडूना मात्र सीमे रेषेचं दर्शन घडवलं आणि धा फालक्यावरती चोवीस धाबा आता मात्र ठिकाणी लागल्या गेला एकोणसाठ धाबाचा इथे मात्र पाठलाग करतायत आणि अजूनही मात्र इथून पस्तीस धाबा जोडायचे आहेत येणारे नऊ चेंडूचा खेळ येणे बाकी काही घडू शकेल या मैदानावरती तुम्ही कितीही मोठी धावसंख्या जर उभारली तरी सुद्धा मात्र धावसंख्या मात्र सेफली माटली जाणार नाही कारण छोट्या बाउंड्रीज आहेत किमान पंचावन्न ते साठ मीटरच्या बाउंड्रीज तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत आणि फलंदाजांसाठी मात्र संधी आहे की तुम्ही त्या सीमारेषा ओलांडू शकता इथे मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय परंतु व ऑन वरती चांगली फिल्डिंग एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि चांगली फेकी साहिल ज्युनियरच्या वतीने आपल्याला किपर एंडला पाहायला मिळाली एक धाव तिथे मात्र पूर्ण होतात आपण पाहतोय आणि धावसंख्या आता मात्र तक पस पंचवीस धाबा स्कोअर कार्डवरती लागल्या गेल्या आठ चेंडू शिल्लक आठ चेंडू मध्ये अजूनही चौतीस धाबांची आवश्यकता आहे अजून लक्ष जर पाहिलं तर खूपच दूर आहे परंतु व जर अशा जर बॅटिंग केली शेवटच्या क्षणापर्यंत तर त्या धाबांचा पाठलाग मात्र या ठिकाणी केला जाऊ शकतो परंतु व सॉफ्ट आणि फक्त चेंडूवरती ड्राईव्ह केलं परंतु व वाईडिश लॉंगपला मात्र फिल्डर तैनात आहेत आणि चांगली फिल्डिंग त्यांच्याकडून पाहायला मिळाली पहिल्या तीन चेंडूवरती तीन चांगले फटके आल्यानंतर त्याच सतीशनं वापसी करण्याचा प्रयत्न केला मागील दोन चेंडूवरती दोन सिंगल आल्यानंतर कुठेतरी सुटकेचा श्वास त्याने नक्कीच सोडला असावा ज्यानुसार त्याच्यावरती बोल चढवले होते निलेश कथोरेने ओहो स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न चेंडू भन्नाट वेगानं आला आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून गेला तर पहिल्या निर्धा चेंडू आपल्या स्पेलमध्ये सतीशने हाताळला आणि अशा रीतीने तीन षटकांच्या समाप्तीनंतर दहा फलकावरती धाबा तर सव्वीस धाबा लागल्या गेल्या म्हणजे शेवटचे सात चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता मात्र तेहतीस धाबांची आवश्यकता असेल तर शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजाचा इथे वापर केला जातो राजा, राजा। अर्थात राजाने सुद्धा डेबू मॅच मध्ये सुंदर कामगिरी केली होती स्पर्धेमध्ये त्याचा मी खेळ पाहिलेला आहे आणि तिथून त्याने मात्र सातत्य टिकून ठेवलं ढोले संघासाठी आणि आज एक दिवस ढोले संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहुषकाला ते दाबा त्याला संरक्षण करायचं आहे आणि तेहतीस धावांचा संरक्षण इथे मात्र कचरतीने करेल आपण नक्कीच या ठिकाणी पाहणार आहोत समोर आहे नरेश गोरले दोन लेजेंड खेळाडू अर्थात श्रावणस्फोट बोखरी संघाचा विचार केला तर दोन प्रॉपर बॅटर तो तो आधुनिक खेळपट्टीवरती आहेत परंतु थोडंसं दडपण त्यांच्यावरती नक्कीच असेल कारण सहा चेंडूमध्ये तेहतीस धावा जोडणं एवढंसुद्धा इझिली नाही आहे परंतु क्रिकेटचा खेळ आहे कधीही काही घडू का शकेल दोघांगडी क्षमता आहे जर सुरुवातीपासूनच जर अटॅकिंग खेळ जर त्यांच्याकडून पाहायला मुलाला तर मात्र नक्कीच या ठिकाणी काही होऊ शकेल पहिला चेंडू थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला उस्तूिकच्या खूपच चेंडू बाहेरून निघून गेला आणि पंचाचा वाईटचा इशारा तिथे मात्र पाहायला मिळते पहिला चेंडू स्वेअर तदनंतर एक्स्ट्रा डिलिव्हरी तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली बत्तीस धावांची अजून आवश्यकता सात चेंडूचा खेळ येणं बाकी वर्धा विकेटनं राजा पहिला चेंडू चेंज ऑफ फेस व्हेरिएशन तिथे करण्यामध्ये गोलंदाजला मात्र या ठिकाणी यश मिळालं आणि मिड मिडविकेटला मात्र चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली एकदा तुम्ही मध्ये कम्पीट केली आणि सिंगलला कुठल्या प्रकारचं प्रेशर गोलंदाजावरती नसणार आहे वारंवार पाऊसकाळ फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये थोडस आपण चेंजेस पाहतोय ऑफ साइडला आपण जर पाहिले तर जास्तीत जास्त शतरक्षक अगदी इनफिल्डमध्ये आहेत वाढीस ऑफ शॉर्ट कव्हर पॉईंट डीप शॉर्ट कव्हर ला फिल्डर आहे शॉर्ट पॉइंट एक फिल्डर आहे आणि हातांनी पाहिली तर फुलटॉस लेंथ होती परंतु फिल्डर तिथे मात्र तैनात आहेत म्हणजे आपण आता जर या सामन्याचा उद्दिष्ट समीकरण जर पाहिलं तर कुठेतरी पूर्णपणे वर्चस्व एच जी स्फोट डोळे संघाचं पाहायला मिलते कारण या सत्राला जेव्हा सुरुवात झाली पहिली स्पर्धा आपण नक्कीच पडग्या परिसरामध्ये पाहिली वडेलूची आणि ती स्पर्धा एच जी स्फोट डोळे संघाने जिंकली परंतु त्यानंतर थोडासा खेळ एक डोले ढोले संघाचा आपल्याला खालावताना पाहायला पडला परंतु या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी फटक्यात दमदार आहे फिल्डर तिथे उपस्थित आहेत आणि चेंडू त्यांच्या डोक्यावरून निघून जाईल विजय आणि पराभवचा अंतर असा रीतीने मात्र नक्कीच केला जाईल आणि नरेश बाटपला हा चौकार रसिंगाचं सुद्धा मनोरंजन होत असतो ते फटके नरेश इथे मात्र केले जात असत ना मात्र फक्त चिंदूला दिशा दाखवली एकदा तिथे मात्र कम्प्लीट केली आणि मात्र विजयाचे जे दरवाजे आहेत ते आता मात्र या ठिकाणी पूर्णपणे खुले झालेले आहेत एक दीस डोळे संघासाठी कारण विजयापासून आता मात्र कोणीही दूर आता मात्र ठेवू शकत नाही डोळे संघाला या अनुषंगाने त्याने खेळ आज प्रस्थापित केला फटका हवेत केला आणि ऑफचा क्षेत्रक्षक सुहेल चेंडू पर्यंत पोहोचला होता परंतु आपल्या स्टाईलने झेल पकडण्याचा तिथे प्रयत्न केला आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू धरतीवरती दान झाला दा स्वतःवरती थोडीशी निराशा आहेत परंतु त्याचं नुकसान मात्र संघाला होणार नाही कारण पूर्णपणे विजयाच्या उंभाट्यावर आता मात्र आपल्याला स्पोर्ट डोळे संघ पाहायला मिळतोय हो वाज डूला मात्र चांगल्या रीतीने सन्मान दिला नरेश आणि हा सामना जिंकलाय एजिस्फोट डोळे संघानं श्रावण स्पोर्ट भोकरे आणि कॉंग्रॅच्युलेशन स्पोर्ट डोले कॉंग्रॅच्युलेशन साहिल जुनियर आणि आपण देऊया या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो no डाऊट जणी पहिल्या इनिंग मध्ये धाबांचा पाडला पाऊस अर्थात एकोणचाळीस धाबा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला आणि प्लेच्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताली आणि तो खेळाडू आहे जिस्पो डोळे संघाचा साहिल ज्युनियर इज द मॅन ऑफ द मॅच